नमस्कार, मी सारिका साळुंखे। लोकन्यूजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोविडची दैनंदिन रुग्णसंख्या सध्या तरी कमी असल्याने परदेशातील प्रवाशांना बंधनकारक करण्यात आलेली कोविड चाचणी ही रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईत देखील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने मुंबई विमानतळावरील चाचणी ही आता बंद करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे। कर्नाटक उच्च न्यायालयाने काँग्रेसचे प्रमुख डी के शिवकुमार यांना सीबीआय चौकशीसाठी 2 आठवड्यांची मुदत दिली आहे। पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांचा घातपात झाल्याचा संशय विरोधकांकडून घेतला जात आहे। याच पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडे दिले आहेत। बोईसरमधील एका तरुणाचा विदेशातील आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याने एनआयच्या पथकाने त्याला चौकशीकरिता ताब्यात घेतला आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनने पुरुष खेळाडूंबरोबरच महिला खेळाडूंची नावं आता ऑनर्स बोर्डवरती लावण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे भारतीय संघामध्ये आतापर्यंत महिला खेळाडूंनी प्रतिनिधित्व केलेल्या महिलांची नावं या बोर्डवरती आता झळकणार आहे। तब्बल 21 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेरीस अनिल देशमुख हे स्वगृही अर्थातच नागपुरात दाखल झाल्यानंतर त्यांचं या ठिकाणी जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे हिने राष्ट्रवादीला रामराम करत अखेरीस भाजपामध्ये प्रवेश केला आहे। दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या त्या पत्नी आहे। लोकन्यूजच्या बुलेटिनमध्ये आज इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार। ठाण्यातील आणखीन काही विशेष घडामोडी पाहण्याकरता लोकन्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।